नमस्कार, आज आपण मटार आणि पोह्यांपासून मन्नाट असा एक पदार्थ बनवून घेणार आहोत। तर लहानांपासून मोठ्यांना फार हा पदार्थ आवडेल याची मी खात्री देते। तर आता हे मटार आहे, याला आता आपण एका तव्यावरती घालून भाजून घेणार आहोत। ज्यावेळेस तुम्ही हा पदार्थ बनवाल त्यावेळेस हा पदार्थ तुम्ही लहान मुलांना डब्याला देऊ शकता। त्याचबरोबर लहान मुलांची छोटी बर्थडे पार्टी असते, त्याचबरोबर छोटे मोठे काही कार्यक्रम असेल किंवा घरी पाहुणे जरी आले असतील तर झटपट हा पदार्थ तुम्ही बनवू शकता। सगळ्यांनाच खूप आवडेल, तर तिखट चटपटीत खायला सर्वांनाच आवडतं। तर अशा प्रकारचा हेल्दी नाश्ता तुम्ही बनवू शकता। तर आता थंडी पडलेली आहे आणि बाजारामध्ये खूप छान अशा वाटाण्याच्या मटारच्या शेंगा आलेल्या आहेत। तर त्याच मी एक पाव शेंगा घेतल्या होत्या आणि त्यातील जवळपास एक वाटीभर मटारचे दाणे मी घेतलेले आहेत आणि ते दाणे आपल्याला डाग पडेपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचे। खूप छान मटारचे दाणे भाजलेत आणि भाजल्यामुळे या पदार्थाला खूप छान खमंग अशी टेस्ट येते। तर आता हे सर्व मटारचे दाणे मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे। एक वाटी मटर साठी एक वाटी पोहे मी इथे घेतलेले आहेत। पोहे स्वच्छ चाळून निवडून घेतलेले आहेत आणि त्या पोह्यांना आपल्याला दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। तर एक वेळा देखील तुम्ही धुवून घेऊ शकता, पण दोन वेळा धुतल्यामुळे पोहे खूप छान मऊ असे भिजले जातात आणि आपल्याला इथे पोहे हे मऊ भिजवून घ्यायचे आहेत। तर बघा, आता मी पटापट हे दोन वेळा पोहे धुवून घेतेय। आता हे पोहे धुवून झालेले आहेत, यातील पाणी काढून टाकूया आणि 5 मिनिटभर हे पोहे असंच ठेवून द्यायचे आहेत आपल्याला। तर आता मटारचे दाणे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत आणि हे मटारचे दाणे आपल्याला हलकेसे भरडून घ्यायचे, जास्त पेस्ट नाही करायची। रवाळ किंवा दाणेदार असे हे मटारचे दाणे दिसले पाहिजेत आणि एका ताटामध्ये जवळपास एक मोठा बटाटा मी उकडून घेतलेला आहे। त्याची साल काढून त्याला अशा प्रकारे एका ताटामध्ये कुस्करून घेतलेले आहे। तर याला आणखीन कुस्करायचं आहे, पण आता बाकीच्या साहित्यांबरोबर याला कुस करून घेऊया। तर यामध्येच आता मी भरडलेले मटारचे दाणे घालून घेतलेले आहेत। त्याचबरोबर आपल्याला मध्यम आकाराचा किंवा लहान साईजचा कांदा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे। तर चॉपरमध्ये खूप छान बारीक होतो, तर चॉपरचा देखील तुम्ही उपयोग करू शकता। आणि आता यामध्ये आपण भिजवून घेतलेले पोहे घालून घेतलेले आहेत। त्याचबरोबर यामध्ये भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची। कोथिंबीर तुम्ही जितकी जास्त घालाल तितके जास्त हा जो पदार्थ आहे खमंग आणि टेस्टी बनणार आहे। तर बघा, इतकी मी मुठभर कोथिंबीर बारीक चिरून घातलेली आहे। यामध्येच मी थोडीशी हळद घालून घेतलेली आहे, त्याचबरोबर घरगुती मसाला घालून घ्यायचा आपल्याला। तर यामध्ये आपल्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता। तर जवळपास इथे मी 1.5 चमचे घरातला मसाला कोल्हापुरी मसाला घालून घेतलेला आहे। त्याचबरोबर 1 चमचा आपल्याला आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट घालून घ्यायची। 1 चमचा आपल्याला टोमॅटो सॉस घालून घ्यायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। तर टोमॅटो सॉस तुम्ही नक्की घाला, खूप छान असा स्वाद येतो या पदार्थाला। आणि आता हे सर्व मिश्रण आपल्याला हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्याआधी यामध्ये मी कसुरी मेथी घालून घेत आहे। तर कसुरी मेथीचा पण एक खूप छान असा स्वाद येतो। तर आता हे सर्व मिश्रण आपल्याला हाताने एकजीव करून घ्यायचं आहे। तर पोहे हे व्यवस्थित भिजलेले आहेत, मऊ झालेले आहेत आणि आता हाताने व्यवस्थित आता एकजीव करून घेत आहे। तर 2 ते 3 मिनिटांमध्ये हे व्यवस्थित मिक्स होईल। तुम्हाला हाताने मिक्स करायचं नसेल तर तुम्ही हे मिक्सरमध्ये देखील फिरवू शकता। आणि आता यामध्ये मी लिंबाचा रस घालून घेत आहे। तर जवळपास 2 चमचे भरेल इतका लिंबाचा रस आता यामध्ये मी घालून घेणार आहे। तुमच्याकडे लिंबू नसेल किंवा लिंबाचा रस घालायचं नसेल तर तुम्ही यामध्ये आमचूर पावडर देखील घालू शकता किंवा चाट मसाला देखील घालू शकता। आणि यासोबत यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर गरम मसाला देखील घालू शकता। जवळपास 2 चमचे इतका लिंबाचा रस पडला असेल। आता हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता खूप छान असं मिश्रण मऊ झालेलं आहे। आता याचे आपल्याला एक समान आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। तुम्ही यामध्ये थोडासा रवा किंवा तांदळाचं पीठ देखील घालू शकता, पण मला याची आवश्यकता वाटत नाही। तर अशा प्रकारचे गोळे मी एका आकाराचे तयार करून घेत आहे। लहान मोठे जसे आवडतील तशा आकाराचे गोळे तुम्ही तयार करून घेऊ शकता। तर बघा, अशा आकाराचे मी गोळे तयार करून घेतलेले।
तर चला पटापट आता हे गोळे आपण तयार करून घेऊया। तर सर्व इथे मी प्लेट मध्ये तयार करून घेतलेले आहेत आणि यावरती आता मी काजूचे तुकडे लावून घेत आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लावू शकता अथवा ते स्किप देखील करू शकता। तर बघा खूप छान असा हा पदार्थ तयार होणार आहे आणि लहान मुलांबरोबर तुम्हाला देखील खूप आवडेल, झटपट होणारा असा नाश्त्याचा हा प्रकार आहे। तर आता पटापट हे काजूचे तुकडे लावून घेत आहे। आता हे जवळपास लावून झालेलं आहे। आता गॅसवर आपण एक पॅन ठेवून घेणार आहोत आणि या पॅन मध्ये आपल्याला थोडस तेल घालून घ्यायचं आहे। याला तुम्हाला डीप फ्राई करायचं असेल तर ते देखील करू शकता, पण जास्त तेल आपल्या आरोग्यासाठी चांगलं नाही, त्यासाठी इथे मी फक्त 2 चमचे तेल घालून घेतलेले आहे। तेल छान गरम झालं की यामध्ये आपल्याला आता ह्या ज्या चपटे गोळे आहेत हे आपण व्यवस्थित ठेवून घेणार आहोत आणि गॅस आपल्याला इथे लो टू मीडियम आंचेवर ठेवायचा आहे। तर मंद आचेवरती सुरुवातीला याची खालची बाजू व्यवस्थित क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे। यामध्ये पोहे भिजवून घातलेले आहेत, मटार भाजून घातलेले आहेत, त्याचबरोबर बटाटा उकडून घेतलेला आहे, त्यामुळे यावर आपल्याला झाकण ठेवण्याची अजिबात गरज नाही। तर 4 ते 5 मिनिटांमध्ये हे जे कटलेट्स आहेत ते खालून व्यवस्थित सोनेरी रंगावरती फ्राय होतात, अजिबात घाई करायची नाही। तर एक बाजू व्यवस्थित कुरकुरीत झाली की त्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित हलक्या हाताने पलटून घ्यायचंय। तर बघा 5 मिनिटांनंतर आपल्याला हे कटलेट व्यवस्थित पलटून घ्यायचे, त्याची खालची बाजू हलकीशी सोनेरी झालेली आहे, पुन्हा आपल्याला या बाजूने व्यवस्थित सोनेरी रंगावरती पलटून घ्यायचंय। मस्त हे कटलेट्स आता सोनेरी रंगावरती एका बाजूने तयार आहेत, आता दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे आहेत, पण हे कटलेट आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळायचे आहेत। तर तुम्ही यामध्ये हे जे कटलेट्स आहेत हे रवा लावून देखील तळू शकता किंवा ब्रेड क्रम्स मध्ये घोळून देखील हे कटलेट्स व्यवस्थित शॅलो फ्राय करू शकता। तर आता ही एक बाजू तयार झालेली आहे, दुसरी बाजू देखील आपल्याला तयार करून घ्यायची आहे। पुन्हा मी याची बाजू पलटून याला पुन्हा एकदा व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे। तर काजू बघा व्यवस्थित सोनेरी झालेले आहेत, तर आता आपल्याला याला काळ होऊ न देता पटापट याला पलटून घ्यायचंय। तर याची दुसरी बाजू देखील तयार झालेली आहे। आता पटापट आपण 1 चमच्याच्या सहाय्याने या कटलेटला पलटून घेणार आहोत आणि खूप छान असे आतून मऊ आणि बाहेरून क्रिस्पी असे कटलेट तयार झालेले आहेत। तुम्हाला आणखीन जर कुरकुरीत हवे असतील तर तुम्ही याला रवा लावून व्यवस्थित शॅलो फ्राय करू शकता। खूप छान असे कुरकुरीत हे कटलेट तयार होतात लहान मुलांच्या डब्याला देण्यासाठी। बघा खूप छान असा झटपट इन्स्टंट स्नॅक्स तयार आहे। तर हा आरोग्यदायी हेल्दी असा पदार्थ तुमच्या लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत नक्कीच आवडेल। तर सोबत तुम्ही हिरवी चटणी किंवा सॉस देखील देऊ शकता। खूप मस्त असा हा पदार्थ दिसत आहे। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहून कळवा। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला नसेल तर डिसलाईक देखील करू शकता, पण जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित। तोपर्यंत बाय बाय।